काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा रद्द करू अशी घोषणा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी केली आहे. राहुल गांधी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात खासदार असलेल्या देव यांनी ही घोषणा केली आहे. पण ही घोषणा संभ्रमात टाकणारी आहे, कारण तिहेरी तलाकचा खटला जेव्हा सुप्रीम कोर्टात सुरू होता तेव्हा काँग्रेसनं विरोध केला नव्हता. कायद्यामध्ये कायद्यात जेलमध्ये पाठवण्याची तरतूद नको एवढीच काँग्रेसची मागणी होती. आता राहुल गांधी यावर काही प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागणार आहे. याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर. प्रशांत, काँग्रेसची नेमकी या कायद्याला घेऊन भूमिका काय? कारण सुष्मिता देव एकीकडे अशी ही घोषणा करतात, दुसरीकडे काँग्रेसने याला न्यायालयात असताना याबद्दल विरोध केला नव्हता. ज्या पद्धतीनं आज दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये अल्पसंख्यक काँग्रेस ठेलच्या वतीने एक मोठा कार्यक्रम, मोठं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. या अधिवेशनामध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी जी घोषणा केलेली आहे, या घोषणेसंदर्भात सातून तलाकच्या मुद्द्यावरती काँग्रेसनी यापूर्वीच आपली स्पष्टपणे भूमिका जाहीर केली आहे. पण ही जी त्यांनी मागणी केली आहे, या मागणीवरती तर राहुल गांधी कशा प्रकारे आपलं मत व्यक्त करतात, आणि महत्वाचं म्हणजे जर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष याच प्रकारे वक्तव्य करत असेल तर यावरती राहुल गांधी कुठल्या पद्धतीत आपला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून एकीकडे भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असं लढाई तुल्यभर लढा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काँग्रेसनी ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर ज्यावर शिक्षा करण्यात येते त्यावर विरोध केला होता, आणि या पद्धतीनं या संदर्भात राज्यसभेत लोकसभेत भूमिका मांडली होती. त्यामुळे राज्यसभेमध्ये अजूनही ट्रिपल तलाकचं ते विधेयक आहे ते प्रलंबित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राहुल गांधी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. भारतीय पंतप्रधानांच्या आणि राष्ट्रपतींच्या विमानाला अमेरिकेनं अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा पुरवण्याचं मान्य केलेलं आहे, आणि यासाठी $19 कोटी अर्थात 1,226 कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचं क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब पंतप्रधानांच्या विमानाकडे झेपावला तर त्याचा वेध घेऊन नष्ट करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. अशीच यंत्रणा अमेरिकेच्या अध्यक्षीय विमानावरही लावलेली असते, तीच यंत्रणा आता भारतीय पंतप्रधानांच्या विमानावरही लावण्यात येणार आहे. अमेरिका ही यंत्रणा फक्त चांगले संबंध असलेल्या राष्ट्रांनाच देते, कारण यातील तंत्रज्ञान हे अमेरिकेनं विकसित केलेलं आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी बोईंग 777 विमान वापरलं जातं, आणि हे दोन्ही विमानं जे आहेत या दोन्ही विमानं हे नवीन घेण्यात येणार आहे असंही कळत आहे. रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये 0.25% कपात केल्यानं आता रेपो रेट जो आहे तो 6.50% 6.25% इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकांचे व्याजदर कमी होऊन गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर RBI शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता हमीविना शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. आधी ही मर्यादा 1,00,000 पर्यंत होती. पुढे पाहूयात. रॉबर्ट वाड्रा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी आजही ED कार्यालयात गेले. दुपारी 1:30 सुमाराला ते लंच ब्रेकसाठी बाहेर आले. आता ब्रेक झाल्यानंतर किती वेळ चौकशी चालते हे पाहायचं आहे. काल वाड्रा यांची सुमारे 6 तास चौकशी करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार वाड्रा यांच्याकडे त्यांच्या लंडनमधील मालमत्तेबाबत माहिती विचारण्यात आली. आता बघूयात. भाजपचे ज्येष्ठ नेते राजपुरोहित पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. यावेळेस त्यांनी प्रियंका गांधी आणि वाड्रा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. वाड्रा यांना ED कार्यालयात प्रियंका गांधी यांनी जाणं म्हणजे अधिकाऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राजपुरोहित यांनी केला. तसंच वाड्रा हे अपशकुनी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ऑफिस जा रही थी हमारे भारतीय संस्कृती के अनुसार, हिंदू संस्कृती के अनुसार, खैर वो हिंदू तो है ही नहीं, हिंदू भारतीय संस्कृति के अनुसार जब पहले दिन जाते हैं तो अच्छा सुकून लेके जाते हैं. पहले दिन अपराधी पति को साथ में लेके, पहले दिन ऐसे पति पनौती को जो पहले से केसों में जेल में जाने की तैयारी में बैठा हुआ है, वो अपने अपराधी पति को, गुनहगार पति को, दोषित पति को ED के ऑफिस में लेके जाती है. ये मैसेज क्या देना चाहती है? ED वालों सावधान, ये मेरा पति है और मैं कांग्रेस की नेता हूं, राष्ट्रीय नेता हूं. इनको अगर किसी तरह के कुछ भी ऐसे प्रश्न पूछे या ऐसा कोई व्यवहार किया तो खैर है, खबर ध्यान रखना, सावधान हो जाओ, हम छोड़ेंगे नहीं आपको. ऐसा एक धमकी था. सोनिया, प्रियंका गांधी का अपराधी पति को ED के ऑफिस में जाना, ये सरकारी एजेंसियों का, वो CBI हो
या ईडी हो, उनको धमकी थी, एक मैसेज था, एक तरह से सूचक था कि सावधान।